राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने छगन भुजबल द्वारा किए गए वक्तव्य पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि छगन भुजबल द्वारा क्या क्या पूरा भाषण सुना, जिसमें उन्होंने मराठा समाज के व्यक्ति ने नापिक समाज के व्यक्ति के साथ अपमानजनक वर्तणूक की थी, उसके निषेध में यह टिप्पणी की थी। उन्होंने किसी भी तरह की अभद्र टिप्पणी नहीं की थी, इसलिए माफी मांगने का सवाल ही उपस्थित नहीं होता है। आणि आमचे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी आहे, राज्य स्तरावरचे पदाधिकारी आहे, आणि आमच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना सर्व पक्षांचे कार्यकर्ते समर्थक आमचे पदाधिकारी आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही एका पक्षाच्या खुटाला बांधलेला नाही आहे आणि सर्व पक्षाचे समर्थक पदाधिकारी आमचे पदाधिकारी असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आमची जोपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होत नाही, विचार विनिमय होत नाही आणि सर्वांची संमती मिळत नाही तोपर्यंत मी एकता बबन तायवाडे अशा प्रकारच्या वेगळ्या राजकीय भूमिकेचं समर्थन करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू इच्छित नाही। मी परवाचं भुजबळ साहेबांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यामध्ये त्यांनी एका नाभिक समाजाच्या व्यक्तीवर मराठा समाजाच्या व्यक्तींनी जी अपमानप्रदस्तक वर्तणूक केली, वागणूक केली, त्याचा निषेध भुजबळ साहेबांनी केला आणि या निषेध करत असतानाच नाभिक समाजानेसुद्धा त्यांना प्रतिउत्तर द्यावं, संघटित व्हावं। जोपर्यंत आपण सर्व संघटित होणार नाही तोपर्यंत लोकांचा अन्याय आणि अत्याचार असा सुरू राहील, हा संदेश भुजबळ साहेबांना समाजामध्ये द्यायचा होता। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही आणि नाभिक समाजाबद्दल कुठेही अपशब्द त्यांनी काढला नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही।